शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र काल दुपारनंतर कमजोर झाल्याने त्याविषयीची अपडेट भारतीय हवामान खात्याने दूर केली होती. मात्र त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरून बऱ्याच अंशांनी आता ठाणे, पालघर, पुणे, गुजरातच्या काही भागावर सरकण्याची शक्यता आहे. आणि याचा परिणाम आज मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात थोडा जाणवण्याची शक्यता आहे. या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येईल की पूर्व विदर्भाकडे पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, मात्र अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागात एक कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे याचा परिणाम आज कोकण किनारपट्टीसहित घाटमाथ्यावर आणि कोकणास लगत असलेल्या सातारा, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर या काही भागात प्रभाव पडण्याची शक्यता आहे. काल 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये जो पाऊस झालेला आहे त्यामध्ये पुणे, ठाणे आणि रायगड, धुळे, अकोला आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचं प्रमाण गेल्या आठवड्यात कमी राहिलेलं आहे. मात्र तुलनेत आपण बघतो की सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर वर्धा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात जास्त पाऊस झाल्याची माहिती मिळते आहे. तर अहिल्यानगर, सोलापूर, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यात मध्यम ते सरासरी एवढा पाऊस झालेला आहे. या कालावधीमध्ये नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण काही प्रमाणात कमी राहिलेलं आहे. परंतु एकूणच पावसाचं प्रमाण गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये मात्र वाढलेलं दिसते. आपण सीझनल मॅप जर बघितला तर जवळपास महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस आहे. जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढा पाऊस झाला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये या मान्सूनच्या कालावधीमध्ये सामान्य पावसाची नोंद झालेली आहे. म्हणजे एकूणच हिंगोली जिल्हा जर सोडला तर 25 तारखेपर्यंत बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे. सरासरी ओलांडणारा पाऊस झालेला आहे. आज GFS मॉडेलचा अंदाज बघण्यापूर्वी मी आधी सर्व सभासदांचे किंवा सबस्क्रायबर्सचे आभार मानतो, कारण 1,75,000 हा अतिशय सन्मानकारक अशा प्रकारचा आकडा आपल्या सबस्क्रायबरचा झालेला आहे आणि त्यामुळे मी सर्वांचा, सर्व शेतकऱ्यांचा मनापासून आभारी आहे. GFS मॉडेलनुसार आपण बघतो की आज ठाणे, पुणे, पालघर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर या आणि साताऱ्यापर्यंत या सर्व भागामध्ये आज सरासरीपेक्षा जास्त किंवा मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे. हा प्रभाव काही प्रमाणात उद्या देखील उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात राहण्याची शक्यता कायम आहे. महाराष्ट्रावरचा पावसाचा प्रभाव हा 28 पासून बऱ्यापैकी कमी होईल. केवळ उत्तर महाराष्ट्रातील आणि उत्तर कोकणातील काही भागात पाऊस राहील, इतरत्र पाऊस उघडणार आहे. 29 पासून अतिशय किरकोळ तुरळक स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात असेल. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील बराच पाऊस उघडलेला असणार आहे. थोडी ढगाळ परिस्थिती, विरळ पाऊस 30 तारखेला महाराष्ट्रात असेल, प्रमाण कमी होईल. शिवाय 1 तारखेपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये गती येण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 28 तारखेनंतर महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे. अगदी 5 तारखेपर्यंत आपण जरी नजर टाकली तरी ठिकठिकाणी स्थानिक स्वरूपाच्या पावसाला अनुकूल वातावरण राहणार आहे, कारण पाऊस पूर्णतः महाराष्ट्रातून उघडणार नाही. साधारणपणे 10 तारखेपर्यंत हे पावसाचं प्रमाण राहणार आहे. हलक्या स्वरूपात ढगाळ परिस्थिती, स्थानिक पाऊस असं वातावरण राहील, परंतु मोठे पाऊस 29 तारखेनंतर होण्याची शक्यता फार कमी आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी प्रमाण राहील. मोठे पाऊस कोकण, लगतचे जिल्हे, पुणे, सातारा, नाशिक
या भागात, त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असा जोरदार पावसाळ्यातून राहणार आहे. उद्या देखील हे पावसाचं प्रमाण असणार आहे, मात्र पश्चिम महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असा याचा प्रभाव राहील. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र असाच याचा प्रभाव 28 राहणार आहे, परंतु महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होऊ लागेल. म्हणजे साधारण असं दिसतंय की मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये 29 बऱ्यापैकी अडथळा राहणार आहे, परंतु 29 भारतावरील पावसाचा प्रभाव कमी होणार आहे. आपण 30 स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये बघतो, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र. साधारण 1 मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा गती प्राप्त होईल आणि त्यामुळे उत्तरेकडील अनेक राज्यांमधून मान्सून माघार घेईल. संपूर्ण गुजरात, संपूर्ण राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लद्दाख या सर्व राज्यातून मान्सून माघार घेईल. 1-2 महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण या भागात स्थानिक हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहणार आहे. आपण बघतो स्कायमेटचा अंदाज, 10 आर्द्रता महाराष्ट्रात राहणार आहे, मात्र मध्य प्रदेशपर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास येईल, त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो 10 सर्वच मॉडेलने. आज मुंबई, ठाणे, पुणे, सातारा या काही भागात पावसात जोर दाखवला आहे. मध्य महाराष्ट्रातही अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, नाशिक, उत्तर महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे. शिवाय संपूर्ण विदर्भामध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे. 27 देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण राहणार आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव राहील. पश्चिम विदर्भात पावसाचा प्रभाव 27 असण्याची शक्यता आहे. 28 मात्र हे बऱ्यापैकी गुजरात आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश असं वातावरण सरकणार आहे. महाराष्ट्रावरचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल, विरळ पावसाची शक्यता कायम आहे. 29 स्थानिक ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहील, परंतु मुख्य पावसाचा प्रभाव संपणार आहे. 30 देखील मुख्य पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातून संपतोय. 1 तर जवळपास 5 रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूरचा काही भाग आणि सातारा पुण्यापर्यंत हलकं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भातून या दरम्यान मान्सून माघार घेऊ शकतो अशी शक्यता आहे. हे SMWF मॉडेलचा अंदाज आहे. आता सारांश स्वरूपात जर तिन्ही मॉडेलचा अंदाज सांगायचं झालं तर साधारणपणे 5 महाराष्ट्रात पावसाळी उतरण्याची शक्यता आहे. 5-10 या दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून पावस मान्सूनची माघार होऊ शकते. पण SMWFचं AIFS मॉडेलवर जर लक्ष दिलं तर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाळी वातावरण साधारण 10 राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आपण या मॉडेलचा अतिशय धावता अंदाज जर बघितला तर जवळपास 11 महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती, हलक्या पावसाचा अंदाज राहणार आहे. साधारण आपण बघतो की 28 2-3 पावसाचं वातावरण कमी राहणार आहे. थोडं 3-4 पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण दिसतंय, परंतु हे वातावरण संपून 6-7 पुन्हा ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते. 10 महाराष्ट्रातील मान्सून पूर्ण माघार घेईल, परंतु तोपर्यंत महाराष्ट्रात विरळ पाऊस पडत राहणार आहे. आपण 30 जर अंदाज बघितला या मॉडेलचा तर आपल्याला उत्तर महाराष्ट्र, पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्याच्या थोडं उत्तरेकडून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात थोडं पावसाळी वातावरण राहणार आहे. मात्र लातूर, सोलापूर, सांगली, पुणे पूर्व, सातारा पूर्व किंवा अहिल्यानगर, बीड, दक्षिण या भागातील किंवा धाराशिव भागातील पावसाचं प्रमाण उघडण्याची शक्यता आहे. मात्र हाच अंदाज आपण पुन्हा 4-5 तारखेसाठी पुढे सरकवला
तर मात्र दक्षिणेकडून म्हणजे पुन्हा एकदा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूरचा दक्षिणी भाग वगैरे या सर्व भागात पुन्हा पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. या मॉडेलचा अतिशय धावता अंदाज आपण घेणार आहोत. आज मुंबईसह ठाणे, पालघर बघतो की उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाचं वातावरण राहणार आहे आणि थोडं ठाणे, पालघर किंवा पुणे परिसरात पावसाचं प्रमाण जास्त राहू शकतं असा या मॉडेलचा अंदाज आहे. 27 तारखेला हे संपूर्ण वातावरण अरबी समुद्रात सरकल्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा बऱ्यापैकी कमी होणार आहे. मान्सूनचा जो प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे तो साधारण 27-28 नंतर कमी होत जाईल, तोपर्यंत विरळ पाऊस राहणार आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आणि दक्षिण भारतात पाऊस वाढतोय, याचा अर्थ मान्सूनची माघारा आणि ईशान्य मान्सूनचा सुरुवात असे संकेत आता येऊ लागले आहेत. परंतु वाऱ्यांची दिशा बदलणं ईशान्य मान्सूनसाठी आवश्यक असतं आणि वाऱ्यांच्या दिशेत अजून फार बदल झालेला नाही. 1, 2, 3, 4, 5 असं पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, कोल्हापूर या भागात पावसाचा अंदाज कायम आहे. आपण बघतो की जवळपास संपूर्ण कोकण किनारपट्टीला 5 तारखेला पाऊस असणार आहे, परंतु विदर्भ, उत्तर महाराष्ट्राकडून पावसाचा प्रभाव कमी होताना दिसतोय. त्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस एकदम लगेच संपूर्णपणे उघडणार नाही. दक्षिणी भागातून आणि थोडं पश्चिमी भागातून पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.